नमस्कार, मी रंगनाथ गुलाब तालवटकर, मुक्काम चिखली, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा। कृषी सहाय्यक फेसबुक पेज आयोजित ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धा यामध्ये मी सहभाग नोंदविला होता आणि त्याकरता पीक निवडलं होतं सोयाबीन। आणि आज मी ते सोयाबीन या पिकावरील बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। तर हे प्रात्यक्षिक करताना आपल्याला साहित्य लागेल ते 1 किलो। मी इथे सोयाबीनचं बियाणं हे निवडलेलं आहे, म्हणजे हे सोयाबीन निवडताना आधी 15 दिवसाअगोदर मी हे सोयाबीन घेतलं आणि त्यानंतर यामधील कीडक दाणे, सडके दाणे, वजनाने हलके असलेले दाणे हे दाणे बाजूला ठेवून, म्हणजे काढून त्याचं उगवण क्षमता तपासणी केली। या बियाणांची उगवण क्षमता तपासणी करत असताना मी 80% सोयाबीन उगवण क्षमता असलेलं बियाणं हे बीज प्रक्रियेकरता घेतलेलं आहे। तर याकरता आपल्याला थायरम याची मी बीज प्रक्रिया करणार आहे। थायरम लागेल आपल्याला 3 ते 4 ग्रॅम। थोडं पाणी लागेल, कारण पाणी याकरता की जर मॉइश्चर असेल सोयाबीनला तर औषधीही समप्रमाणामध्ये त्या बियाणांना शिपकेल। तर मी हे थोडंफार पाणी शिंपडतो आणि यामध्ये आता 3 ते 4 ग्रॅमपर्यंत थायरम हे मिसवलेलं आहे। आता याला चांगल्या प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे, कारण याला आपण जर हाताने जर चोळलं तर बियाणांचं, सोयाबीनच्या बियाणांचं जे टर्फल आहे ते अतिशय नाजूक असतं, त्यामुळे याला हळूवारपणे आपण याचं मिश्रण करत आहे। तर बघा, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मिसळलेलं आहे, समप्रमाणामध्ये हे एकजीव झालेलं आहे। तर आपल्याला बीज प्रक्रिया ही का महत्त्वाची आहे, कारण आपण बीज प्रक्रिया जर नाही केली तर जमिनीमधून किंवा बियाणांमध्ये जे जीवाणू असतात त्या जीवाणूंचा प्रसार या मुळाद्वारे होऊन आपल्या पिकांना त्याचं नुकसान होतं। आणि नुकसान जर झालं तर भविष्यामध्ये आपल्याला जर त्या रोगाचा प्रसार जर वाढला तर आपला फवारणीचा खर्च हा जास्तीत जास्त वाढतो। म्हणून मुळातच आपण जर बीज प्रक्रिया केली तर आपण पिकांना एक सुरक्षित बियाणा, बीजांना म्हणा, रोपांना म्हणा किंवा त्या पिकाला एक सुरक्षित कवच आपण तयार करतो आणि ते तयार केल्यानंतर आपला हा फवारणीचा भविष्यातील खर्च हा वाचतो। तर आपण बीज प्रक्रिया ही, जसं मी हे रासायनिक बीज प्रक्रियासाठी वापरलेलं आहे, तर आपण जैविक बीज प्रक्रियासुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो। जैविक बीज प्रक्रियेकरता आपण ट्रायकोडर्मा याचा वापर करू शकतो, ट्रायकोडर्मा याचा वापर आपल्याला करायचा आहे। तर चला मग आपण सर्वांनी ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून बीज प्रक्रिया ही प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी, कारण बियाणांचा जो खर्च आहे तो खर्च हा खूप आहे। त्याच्यामुळं आपण घरच्या घरी जर बीज प्रक्रिया केली आणि आपण जर ते बीज प्रक्रिया करून चांगलं उत्पन्न जर घेतलं तर भविष्यात उत्पन्नातसुद्धा आपल्या वाढ होते, फवारणीचा खर्च वाचतो, बाजारभाव पण चांगला मिळतो, एकसारखं पीक आल्याने आपला मशागतीचासुद्धा खर्च वाचतो व पुढील वर्षी आपण एक सशक्त बियाणं, म्हणजे चांगलं बियाणं आपण पेरणीकरतासुद्धा आपण आपलं हे घरचं बियाणं ठेवू शकतो। तर चला, मी एक माझ्या स्वरचित कवितेच्या माध्यमातून आपल्याला बीज प्रक्रियेचे महत्त्व मी सांगणार आहे। तर शीर्षक आहे, चला करूया बीज प्रक्रिया। रोगराईच्या थैमानात फवारणीचा खर्च वाढला, बीज प्रक्रिये अभावी बघ रोगांनीच काठा काढला। सुप्तावस्थेतच बीजांना बुरशीने वेढले आहे, दुर्लक्ष करूनी पेरले ते रोगराईने घेरले आहे। नानाविध औषधांचा मग करूनी मारा, फायदा तरी कसा होणार, मुळातच खेळ सारा। कवच बुरशीनाशकांचे बीजाभोवती तयार होईल, रोगांचा प्रतिकार करण्या तेव्हा बळ पिकांना येईल, उगवण शक्ती वाढेल बियांची,
उगवण शक्ती वाढेल, बियांची रोग नियंत्रणाचा खर्च कमी, बियाणांचा वाढेल दर्जा, मिळेल उत्पन्नाची योग्य हमी, पिकांच्या जडणघडणीत होईल उत्तम प्रकारे क्रिया, सर्व मिळूनी चला करूया, पेरणीपूर्वीच बीज प्रक्रिया, धन्यवाद।